नमस्कार इयत्ता सहावीच्या माझ्या सर्व बालगोपालांना माझा खूप खूप नमस्कार आज आपण प्रकरण आठवे विभाज्यता डिव्हिजिबिलिटी यातील सराव संच म्हणजेच प्रॅक्टिस सेट बावीस ट्वेंटी टू बघणार आहोत अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी माझ्या ह्या सहज आणि सोपे शिक्षण चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल त्यांनी कृपया सबस्क्राईब करावे लाईक करावे शेअर करावे आणि तुम्हाला जे योग्य वाटेल त्या कमेंट्स कराव्या मागील व्हिडिओमध्ये मा आपण विभाज्यतेच्या कसोट्या बघितल्या दोन पाच दहा तीन चार आणि नऊची ज्यांनी अजूनही तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी तो बघून घ्यावा जेणेकरून तुम्हाला सराव संच बावीस लगेच समजेल सराव संच बावीस एक एका बागेत फुलझाडे आहेत ही बाग आहे तिथे फुलझाडे आहेत एकेका झाडावर एकच संख्या असलेली अनेक फुले बघा अनेक फुले पण त्यांना एकच संख्या दिलेली आहे तीन विद्यार्थी परडी घेऊन फुले तोडायला गेले हे तीन परडीवर तीन चार नऊ यांपैकी एक संख्या आहे प्रत्येक विद्यार्थी आपल्या परडीवरील संख्येने विभाज्य संख्या असलेले फूल तोडतो एका झाडावरून एकच फूल तो घेतो सांगा बरं प्रत्येक परडीत कोणत्या संख्यांची फुले असतील बघा मग हे तीन विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे प्रत्येकाकडे एक एक परडी आहे या मुलीच्या परडीवर तीन ही संख्या दिलेली आहे याच्या पर्डीवर मुलाच्या परडीवर चार आणि ह्या मुलीच्या परडीवर नऊ मग यांना काय करायचं की प्रत्येक झाडाजवळ जायचं मग तीनने विभाज्य असेल तर ते फुल तिला तोड्या तोडता येणार आहे याच्या पर्डीवर चार ही संख्या जर चारने विभाज्य असेल तर ती ते फुल त्याला तोडता येणार आहे मग असं करत ते प्रत्येक फुलझाडावर जाणार आहे आणि येथील फक्त एकच फुल तोडणार आहे मग आपल्याला काय विचारलंय तर प्रत्येक पर्डीत कोणत्या संख्यांची फुले असतील मग यावरून काय करायचं की प्रत्येक पर्डीत कोणत्या संख्या येणार आहे म्हणजेच काय तीनने विभाज्य असणाऱ्या संख्या चारने विभाज्य असणाऱ्या संख्या आणि नऊने विभाज्य असणाऱ्या संख्या मग विभाज्य असणाऱ्या संख्या म्हणजेच काय की त्यांना तीन चार नऊने पूर्ण भाग जातो अशा संख्या आपल्याला प्रत्येक परडीमध्ये लिहायच्या आहेत या सर्व संख्या सोळा आहेत आपण या सर्व संख्या व्यवस्थित लिहून घेऊ आणि त्यांच्या अंकांची बेरीज करू एकशे अकरा मग एकशे अकरापैकी एक अधिक एक अधिक, अधिक एक जर केली तर तीन होते मग बेरीज तीन आली म्हणजे या संख्येला तिनाने पूर्ण भाग जाणार आहे तीनशे एकोणसत्तर तीन अधिक सहा अधिक नऊ अठरा बेरीज होते मग अठरा ही संख्या तिनाच्याही पाड्यात आहे आणि नवाच्याही पाड्यात आहे पुढे चारशे पस्तीस चार अधिक तीन अधिक पाच बारा होते बारा ही संख्या तिनाच्या पाड्यात आहे मग शेवटी पस्तीस येतो म्हणजे चाराने तिला भाग जात नाही तीनशे छप्पन्न तीनशे छप्पन्नपैकी तीन अधिक पाच अधिक सहा केलं तर चौदा होतो मग चौदा चौदा या संख्येला ना तिनाने भाग जात ना नवाने भाग जात म्हणजेच या संख्येला काय होणार आहे तिनाने नवाने भाग जाणार नाही मग बघा छप्पन्न आहे मग छप्पन्नला बघा या ठिकाणी जर आपण चाराने भाग दिला तो पूर्ण भाग जातो चार एक चार म्हणजे त्याच्यासाठी काय कसोटी आपण बघितलीच की एकक आणि स्थानचे जे अंक आहे छप्पन्न याला चाराने पूर्ण भाग जातो का हे बघायचा आधी मग चार एका चार उरला एक वरून घेतला सहा चार चोक सोळा मग काय झालं म्हणजेच तीनशे छप्पन्नला चार चाराने भाग जातो दोनशे वीस मग दोनशे वीसची बेरीज दोन अधिक दोन चार होते मग तीन आणि नवाने भाग जाणार नाही वीस वीस या अंक संख्येला चाराने पूर्ण भाग जातो म्हणून चार चार या संख्येने दोनशे वीसला पूर्ण भाग जाणार आहे दोनशे एकोणपन्नास या ती तिघही संख्यांची बेरीज पंधरा येणार आहे मग पंधराला तिनाने भाग जाणारे एकोणपन्नासला मात्र चाराने भाग जाणार नाही सहा अधिक सहा अधिक सहा सहा त्रिक अठरा अठरा झाले अठराला तीनाने आणि नवाने भाग जाणार आहे म्हणजे सहाशे सहासष्टला तीन आणि नवाने पूर्ण भाग जाईल निश्चित भाग जाईल चारशे पन्नास चार अधिक पाच अधिक शून्य नऊ मग नऊ ही संख्या तिनाच्याही पाड्यात आहे आणि नवाच्याही पाडत ते म्हणजे चारशे पन्नासला तीन आणि नवाने पूर्ण भाग जाणार आहे पन्ना पन्नासला मात्र चाराने पूर्ण भाग जात नाही बाकी शून्य उरत नाही म्हणजे चाराने या संख्येला भाग जाणार नाही नऊशे साठ नऊ अधिक सहाची बेरीज झाली पंधरा मग पंधरा ही संख्या आहे तर तिना तिनाने नऊशे साठला पूर्ण भाग जाणार आहे पुन्हा शेवटी साठ आहे तर साठ या संख्येला चाराने पूर्ण भाग जाईल या पद्धतीने भागाकार करून बघितला तरी चालणार आहे चारशे बत्तीस चार अधिक तीन अधिक दोन नऊ होतात म्हण नऊ असल्यामुळे या या संख्येला तीन आणि नऊ या दोघेही संख्येने भाग जाणारे पुन्हा बत्तीस आहे शेवटी एककन दशक म्हणून तर चाराने पण पूर्ण भाग जाईल चार आठ हे बत्तीस नऊ 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 तिक सत्तावीस मग सत्तावीस असल्यामुळे तीन आणि नवाने पूर्ण भाग जाणारे कारण तिनाच्याही पाड्यात सत्तावीस येतो आणि नवाच्याही पाड्यात सत्तावीस येतो म्हणजे तीन आणि नऊने नऊशे नव्याण्णवला पूर्ण भाग जाणार आहे तीन अधिक तीन अधिक सहा बारा होणार आहे बारा या संख्येला तीनाने पूर्ण भाग जाणारे पुन्हा छत्तीस असल्यामुळे शेवटी चाराने सुद्धा तीनशे छत्तीसला पूर्ण भाग जाणार आहे नव्वद नऊ मग नऊ या संख्येला तिनाने आणि नवाने पूर्ण भाग जाणारे म्हणजेच नव्वदला देखील पूर्ण भाग जाणार आहे एकशे तेवीस एक अधिक दोन चा अधिक तीन सहा होणार आहे मग सहा तीनाच्या पाड्यात राहणार आहे म्हणून तिनाने एकशे तेवीसला पूर्ण भाग जाणार आहे तेवीस मात्र चाराच्या पाड्यात येत नाही नौ. बहात्तर बेरीज होणार आहे नऊ सात अधिक दोन नऊ नवाला मात्र तीन आणि नवाने पूर्ण भाग जाणार आहे आणि बहात्तरला सुद्धा चाराने पूर्ण भाग बघा या ठिकाणी चार एक चार चार गेले तीन वरून घेतला दोन चार आठे बत्तीस या पद्धतीने बाकी शून्य मिळणार आहे म्हणून चाराने निश्चित भाग जाणार आहे एकशे आठ आठ अधिक एक, एक नऊ झाले मग या संख्येला तीन आणि नवाने पूर्ण भाग जाणार आहे पुन्हा एकशे आठ एक अधिक आठची बेरीज होते नऊ मग नऊ या संख्येला तीन आणि नवाने पूर्ण भाग जाणार आहे पुन्हा शून्य आठ एककंदशक स्थानच्या ठिकाणी हा आठ हा अंक आहे मग त्याला चाराने पण पूर्ण भाग जाणार आहे या पद्धतीने बघा मग एकशे आठला चाराने पूर्ण भाग जाणार आहे म्हणून हे आपण दाखवते मी या ठिकाणी चार दोने आठ दहा गेले दोन वरून घेतला आठ इन चारी साते अठ्ठावीस अठ्ठावीसमधून अठ्ठावीस गेले शून्य म्हणून बाकी शून्य मिळाले भागाकार सत्तावीस म्हणजे चार आणि एकशे आठला पूर्ण भाग जाणार आहे आता यावरून आपल्याला परदीतल्या संख्या आपल्याला काढता येतील बघा मग तीनने पूर्ण भाग जाणारी संख्या आहे एकशे अकरा त्यानंतर तीनशे एकोणसत्तर आपण जे आधी कॅल्क्युलेशन केलं त्याच्यातूनच संख्या घ्यायची आहे चारशे पस्तीस डायरेक्ट आन्सर लिहायचं नाही त्यानंतर दोनशे एकोणपन्नास सहाशे सहासष्ट चारशे पन्नास नऊशे साठ चारशे बत्तीस नऊशे नव्याण्णव नौ। तीनशे छत्तीस नव्वद खाली बघायचं आहे तुम्ही अगोदर हा चट लिहून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल एकशे तेवीस बहात्तर आणि एकशे आठ एवढ्या संख्यांना तिनाने पूर्ण भाग जाणार आहे पुन्हा आपण खाली निरीक्षण करायचं आहे चाराची पडी म्हणजे चाराने कोणकोणत्या संख्येनं भाग जाणार आहे आपण बघितलंच आहे तीनशे छप्पनला जातो त्यानंतर दोनशे वीसला जाणार आहे पुढे आहे नऊशे साठ चारशे बत्तीस तीनशे छत्तीस बहात्तर आणि एकशे आठ शेवटची संख्या नऊची पर्टी मग नवाने भाग जाणार आहे तीनशे एकोणसत्तर सहाशे सहासष्ट चारशे पन्नास चारशे बत्तीस नऊशे नव्याण्णव नव्वद नौ, बहात्तर आणि एकशे आठ या पद्धतीने आपल्या ह्या पडड्या संख्यांनी पूर्ण होणार आहे डायरेक्ट आन्सर लिहायचे नाही खालील प्रकारे कॅल्क्युलेशन करायचं म्हणजे आपलं उत्तर चुकत नाही तुम्हाला हा सराव संच बावीस कसा सोडवायचा हे समजलंच असेल अजूनही ज्या विद्यार्थ्यांनी माझ्या या चॅनेलला सबस्क्राईब केलेले असेल त्यांनी सबस्क्राईब करा तुम्ही हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद